नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये आणखी एक चक्रीवादळ धडकणार हवामान खात्याकडून अफवांपासून सावधान राहण्याचा इशारा पाहुयात काय आहे याविषयी सविस्तर माहिती महाराष्ट्र गोवा आणि गुजरातमध्ये तोखे चक्रीवादळाने दानादान उडवली असताना आता आणखी एक चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे आता यस हे चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने काही राज्यांमध्ये हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे यामुळे या, या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याने येस चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे बंगालच्या खाडीत उत्तर मध्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे यामुळे तेवीस आणि चोवीस मे रोजी त्याचं वादळात रूपांतर होणार आहे हे वादळ तयार झाल्यास याला येस चक्रीवादळ संबोधलं जाईल या वादळाला ओमानने यस हे नाव दिलं आहे सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवांनी धुमाकूळ घातला आहे पण स्थानिक हवामान संस्थेने या केवळ अफवा असल्याचं सांगत चक्रीवादळाच्या व्रताचं खंडन केलं आहे सध्याच्या क्षणी आम्ही फक्त या भागात कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याचं वृत्त जाहीर केलं आहे हा कमीदाबाचा पट्टा पूर्व मध्याकडे असणाऱ्या बंगालच्या उपसागरात आणि त्याच्या नजीकच्या परिसरामध्ये तेवीस मेला प्रभाव दाखवू शकतो आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं असून चक्रीवादळाचा चुकीचा उल्लेख करत तो आमफानहून अधिक तीव्र असल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत असून मेटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भातील फोटो आणि वृत्तापासून नागरिकांनी सावध राहावं असं हो, आवाहन करण्यात आलं आहे काही हवामान तज्ज्ञांच्या मते चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी हवामानातील काही घटक कारणीभूत ठरतात त्यामुळे तुर्ताहास कोणत्याही चक्रीवादळाचा धोका नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटून नवीन माहितीसोबत धन्यवाद